आज मी निघाली आहे प्रवासाला आणि तो प्रवास मी तुम्हाला या ब्लॉगमधून दाखवणार आहे. मी आत्ता आहे मुंबई सेंट्रलला आणि आमची रात्रीची 11:10 गाडी आहे. मी आता गाडीत चढते. आम्ही रिझर्वेशन 1.5 महिना आधीच केलं होतं, त्याच्यामुळे आमच्या सीट कन्फर्म आहेत आणि आता मी सीट शोधली माझी आणि मी आता जाऊन बसते तिथे. नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज मी निघाले गिरनार दर्शन करायला आणि आता 5 तारीख आहे आणि परवा आता हे आहे ना दत्त जयंती आहे ना, म्हणून मी गिरनारला चालले. आता आहे मी मुंबई सेंट्रलला आणि आमची 11:10 गाडी आहे आणि आता आम्ही उद्या सकाळी जुनागडला पोहोचणार. ही ट्रेन राजकोट पर्यंतच आहे आणि राजकोटला आम्ही उतरून नंतर आम्ही जुनागडला जाणार. मी जाते माझ्या मुली बरोबर आणि आमच्या बरोबर माझ्या मुलीच्या मैत्रिणी सुद्धा आहेत आणि आम्ही एकदम आता धमाल करत जाणार आहोत आणि ती धमाल तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. रात्रीची ट्रेन असल्यामुळे आमची सबंध रात्र झोपण्यातच गेली आणि आता सकाळ झालेली आहे आणि हा सूर्य उगवला आहे तो किती सुंदर दिसतंय. हा सगळा बाहेरचा सीन आहे आणि गाडीतून सूर्य खूप छान दिसतंय आणि त्यामुळे पण खूप आम्हाला प्रसन्न वाटतंय. आता 6 तारीख उजाडली आहे आणि आता आम्ही ट्रेनमध्ये जाऊत. आता थोड्याच वेळात आम्ही राजकोटला पोहोचू. आता आम्ही नाश्ता करतोय सकाळचा. नाश्ता आम्ही ट्रेनमध्येच घेतलाय आणि इडली आणि बटर पाव घेतला होता, तो आम्ही आता नाश्ता करतोय. आमचा नाश्ता करून झाला आणि पुढचा प्रवास आमचा एकदम हसत खेळत मजा करत आम्ही करत होतो. त्या मैत्रिणीसुद्धा इतक्या म्हणजे स्वभावाला चांगल्या आहेत की आमच्या दोघींमध्ये म्हणजे माझं एवढं वय असून सुद्धा एवढं अंतर आहे असं मला वाटलंच नाही अजिबात. एकदम खूपच मजा आली होती प्रवासात. अशाच प्रकारे हसत खेळत त्या एकमेकींचे फोटो काढत होत्या आणि आमचा प्रवास एकदम छान चालू होता. हसण्या खेळण्यात आणि थट्टा मस्करी करण्यात मी त्यांच्याबरोबर एकदम सामील होऊन गेले होते. आता सकाळचे 9 वाजले होते आणि जसं लहान मुलांना कसं गाडीतून बाहेर बघायला मज्जा वाटते तसं मलाही, माझं जरी एवढं वय असलं तरी मला बाहेरून खिडकीतून बघायला खूप मजा वाटत होती आणि खूप सीन पण छान दिसत होते. खिडकीतून बाहेर बघण्यात मी दंग होऊन गेले होते एकदम. आणि आता लवकरच आमचं राजकोट हे स्टेशन येणार होतं. एकामागून एक स्टेशनं जात होती आणि आम्ही बरोबर 10 वाजता राजकोटला उतरलो. प्लॅटफॉर्मवरला गाडीतून उतरल्यावर आम्हाला अगदी ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं होतं म्हणून आम्ही कुठे लिफ्ट दिसते का हे बघत होतो. असं चालत चालत पुढे गेल्यावर आम्हाला लिफ्ट दिसली. आता आम्ही लिफ्टच्या इथे उभे आहोत आणि लिफ्ट येण्याची वाट बघतोय. हे आहे ब्रिज वरून दिसणार राजकोट स्टेशन. तिथे ब्रिजवरनं उतरताना पायऱ्या नव्हत्या, स्लोपच होता, त्याच्यामुळे आम्हाला बॅगा घेऊन उतरायला खूप सोपं गेलं. ही आहे राजकोट स्टेशनची एंट्री. हे स्टेशन एकदम मोठं आणि एकदम स्वच्छ होतं. आम्ही आता गाडी केली आहे आणि त्या गाडीने आम्ही आता जुनागडला जातोय. कारण जुनागड ॲक्च्युअल जुनागड गाडी आहे पण ती आम्हाला त्याचं तिकीट मिळालं नव्हतं म्हणून आम्ही राजकोटपर्यंतच तिकीट काढलं होतं आणि म्हणून आम्हालाही असं गाडीने जुनागडला जावं लागतंय. आणि हा प्रवास आहे 2.5 ते 3 तासाचा.
इथले रस्ते मोठे आणि मोकळे पण होते आणि आम्हाला ट्रॅफिक पण अजिबात लागलं नाही. आम्ही गाडीत बसलो तेव्हा सकाळचे 11 वाजले होते आणि ॲक्च्युअली खरे म्हणजे हे थंडीचे दिवस आहेत. आम्हाला वाटलं थंडी असेल पण अजिबात नाही. 11 वाजले तरी अगदी अगदी कडक ऊन होतं तिथे. आम्ही हायवेच्या पुढे जसजसे गेलो तसतसं मग नंतर आम्हाला ही अशी हिरवी शेती छान दिसायला लागली तेव्हा जरा कुठे मनाला बरं वाटलं. आता आम्ही पोचलो आहे जुनागडला. आम्ही जिथे हॉटेल बुक केलं होतं तिथे आता आम्ही पोचलो आहे. तसं बघायला गेलं तर जुनागडला धर्मशाळा पण आहेत पण ते काय होतं आपण गेल्यानंतर आपल्याला ती रूम बुक करावी लागते आणि समजा नाही मिळाली तर प्रॉब्लेम येणार म्हणून मग आम्ही आधीच हॉटेल बुक करून ठेवलं होतं. कारण आम्ही गेलो होतो दत्तजयंतीच्या दिवशी आणि दत्तजयंती म्हटलं की त्या दिवशी गर्दी तर असणारच आणि म्हणून मग आम्ही बुक आधी करून ठेवली होती रूम. हॉटेलच्या रूम ताब्यात घेताना आपल्याला तिथे आधार कार्ड सबमिट करावं लागतं आणि तेवढ्यात मग एका हॉटेलच्याच माणसाने आम्हाला सरबत आणून दिलं. ते सरबत घेऊन आम्ही नंतर आपापल्या रूममध्ये गेलो. आत्ताच आम्ही जुनागडला आलो आणि आत्ताच आम्ही या हॉटेलमध्ये आलो आहे. ही आमची हॉटेलची रूम. रूमच्या गॅलरीतून गिरनारच्या पर्वतरांगा खूप छान दिसत होत्या आणि बघून एकदम छान वाटलं. आता आम्ही चाललोय जेवायला आणि जेवण झाल्यावर आम्ही जरा आराम करून संध्याकाळी आम्ही बाहेर जरा फेरफटका करायला जाणार आहोत आणि गिरनार दर्शनाला आम्ही उद्या सकाळी निघणार आहोत. हॉटेलच्या लिफ्टमधून आम्ही आता डायनिंग हॉलमध्ये खाली जातोय. दुपारचे 2:30 वाजून गेले म्हणून आता आम्ही आता जेवायला जातोय खाली. भूक तर आम्हाला सगळ्यांनाच भरपूर लागली होती आणि म्हणून आम्ही जेवणावर चांगलाच ताव मारला. ह्या माझ्या मुलीच्या मैत्रिणी असल्या तरी मला वेगळं असं आमचं वयात कितीतरी अंतर आहे खरं म्हणजे तरी असं मला अजिबात जाणवलं नाही आणि इतकी आता हसून खेळून छान राहत होत्या माझ्याशी पण. त्यामुळे मलाही खूप एकदम मस्त वाटत होतं. माझ्या मुलीचा मुलगा म्हणजे माझा नातू प्ले ग्रुपला होता तेव्हा ह्या सगळ्या मुलींचे पण मुलगे प्ले ग्रुपलाच होते आणि तेव्हापासूनची ह्यांची मैत्री आणि दोस्ती आहे. ह्यांची मुलं आता 18 वर्षाची झाली तरी ह्या सगळ्या आयांची दोस्ती अजून कायम टिकून आहे आणि त्या पण खूप पिकनिकला वगैरे जाऊन एन्जॉय करत असतात. आता मुलं 18 वर्षाची झाली वेगवेगळ्या कॉलेजमधून गेली म्हणजे त्यांची एवढी आता दोस्ती नाही पण आयांची दोस्ती अजून टिकून आहे. मी ह्यांच्याबरोबर पहिल्यांदी झाली आहे तरी पण त्या एवढ्या मोकळ्या स्वभावालाच खूप छान आहेत आणि मला खूप त्यांचा स्वभाव खूप आवडला आणि जसे काय माझ्या मुलीच आहेत असं मला मुलीप्रमाणे वाटत आहेत त्या मला अगदी. मलाही त्यांच्याबरोबर खूप मज्जा येते. जेवण झाल्यावर आम्ही रूममध्ये जाऊन थोडा वेळ आराम करणार आहोत. जेवण झाल्यावर आम्ही फ्रेश झालो आणि आता आम्ही बाहेर फिरण्यासाठी निघणार आहोत. बाकीच्या सगळ्या तयार होऊन येत आहेत म्हणून आम्ही इथे जरा थांबलोय. इथे स्विमिंग पूल आहे आणि खूप फ्रेश आणि छान वाटत आहे. ही आहे माझी मुलगी आणि ही डोंबिवलीलाच राहते आणि हिच्याचकडे मी व्हिडिओ शूटिंग करते आणि तीच मला व्हिडिओ तयार करण्यासाठी खूप मदत करते आणि हिचीच मैत्रीण आहे ही संजना नाव आहे तिचं आणि ती राहते गिरगावात. तर त्या अशा दोघी तिघी जणी आहेत अजून त्या बाकीच्या तयार होऊन खाली येत आहेत तर आम्ही इथे बसलो आहे. तर ही संजना आणि अजून दोन तिने त्यांची ओळख मी नंतर तुम्हाला करून देते. आता या बाकीच्या मैत्रिणी पण खाली उतरलेल्या आहेत
ही आहे हेमा आणि ही आहे माधवी आणि ही विद्या 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 या माझ्या मुलीच्या मैत्रिणी आहेत सगळ्या. या ग्रुप बरोबर मी आली आहे गिरनारला. आम्ही आता रिक्षात बसलोय आणि आता आम्ही मार्केटमध्ये जातोय. आता आम्ही मार्केटमध्ये आलो आहे आणि आता इथे आम्ही आता फेरफटका मारणार आहोत. इथे मार्केटमध्ये आम्ही पुढे पुढे जात होतो. खूप दुकानं छान होती. आता इथे हे देवांचे कपडे लावलेले दिसतात बघा. इथे या माळा बिळा आहेत जपाच्या. हे असे हार आहेत. इथे हार आहेत. अशी दुकानं छान सजलेली होती. इथे ड्रेसची कापडं आहेत म्हणजे. आणि इथे जुनागड म्हणजे गुजरात ना, तर गुजरातला जरा बांधणीचं महत्त्व जास्त आहे आणि बांधणीचे कपडा इथे छान मिळतो असं म्हणतात सगळीजणं. तसा मुंबईला पण मिळतो पण इथे जास्त प्रसिद्धी आहे त्याला. आणि असे आरसे बिरसे लावलेले ड्रेस हे ते असं खूप छान मिळतं इकडे. इथे कानातल्या गळ्यातल्यांची दुकानं आहेत आणि ते काय मुलींना सगळी हाऊस असतेच ना, मग ते मस्त अगदी बघून हे करून एन्जॉय करत होत्या. अशीच वेगवेगळी दुकानं आम्ही बघत बघत पुढे पुढे जात होतो. इथे बघा आता बांधणीच्या साड्या आपल्याला आता दुकानात लावलेल्या दिसत आहेत. रंगीबेरंगी साड्या बघायला खूप मजा येत होती. तसं मला काहीच घ्यायचं नव्हतं पण ह्या मुली जे काय ड्रेस बीस हे ते बघत होते ते मला पण बघायला मजा वाटत होती. तिथे साड्यांची आणि ड्रेस मटेरियलची खूप दुकानं होती. हे बघा इथे आता तुम्हाला बांधणीचे रंगीबेरंगी छान अगदी मटेरियल तुम्हाला दिसतच आहे. इथे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला साड्या दिसत आहेत लावलेल्या. या मुली बघा साड्यांचे भाव बघत होत्या. अगदी हात लावून साड्यांना बघत होत्या. भाव विचारत होत्या. मलाही त्यांच्याबरोबर खूप मजा येत होती. या बघा या मुली सगळ्या ड्रेस मटेरियल बघत होत्या आणि मला तर काहीच घ्यायचं नव्हतं म्हणून मी नुसती स्टुलावर बसून बघत होते. खूप छान छान कॉटनचे पण इथे ड्रेसची कापडं मिळत होती. ही खरेदी बघण्यात वेळ कसा निघून जात होता हे कळतच नव्हतं. आता एका दुकानात खरेदी करून झाल्यावर याने मोर्चा दुसऱ्या दुकानात वळवला. मला नुसतं बघायलाही खूप मज्जा येत होती.
प्योर इसमें 10 डिजाइन है, 10 से 10 डिजाइन कलर सब बोलो 550 550 ओनली बताइए इसमें बताइए मटेरियल में ना प्योर है, कैसे भी पहनोगे कैसे भी दोगे ना मटेरियल में कुछ नहीं होगा। सब डिजाइन कलर इसमें है। आता खरेदी आटपून आम्ही परत आमच्या हॉटेलकडे निघालो। दुसऱ्या दिवशी आम्हाला सकाळी गिरनार चढायला जायचं होतं, म्हणून आम्ही रात्री हलकीशी अशी खिचडीच मी खाल्ली, कारण दुपारचं जेवण आमचं उशिरात झालं होतं आणि तितकीशी भूकही नव्हती। हा ब्लॉग मी इथेच संपवते आणि आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, आणि तो ब्लॉग म्हणजे माझा गिरनार दर्शन। तोपर्यंत तुम्ही मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा।